जर एस टीच शासना विलिनीकरण मुद्दा लक्षा देवा जनते समझू सका तो क्या है तुम्हारी अर्थी किती होईल तीस रुपये होईल तुमच्या गावच्या प्रवाशाची तिथे तिकट काढावं लागेल तुम्हाला तीस रुपये त्याचं कारण सांगतो कसं आहे आम्ही सरकारला 49% टॅक्स देतो बरोबर आहे का हो किती टॅक्स देतो आपण 49 आणि 51% हा फक्त एस टीला मिळतो किती टक्के मिळतो 51% जर 1 रुपया जर कमत 100 रुपये जर कमत असेल एका तिकीटवर हा किती मिळतंय एस टीला फक्त 51 आणि 49 गव्हर्नमेंटला जातो त्याचा हिशोब सांगतो 17.5% प्रवासी टॅक्स बरोबर जोडा तुम्ही 17.5% प्रवासी टॅक्स 1.5 रुपया जो तुमच्याकडून घेतो आम्ही तो सरकारला कशाला जाते इन्शुरन्सचा जाते दुसरी गोष्ट पुन्हा 17.5% हा कशाचा असतो RTO टॅक्स बरोबर प्रोफेशनल तर तिकीट कर किती झालं 17.5 35 झालं आणि हा एक LIC चा तो सर्वांना बंधनकारक 36 रुपये झाले डिझेल टॅक्स टोल टॅक्स जोडा हे किती झालं हे असे एकूण मिळून 49 रुपये हे गव्हर्नमेंटला जाते आज आमचं प्रायव्हेटीकरण असल्यामुळे आमचं महामंडळ असल्यामुळे हेच जर शासनाची गाडी राहील तिथं काय लिहिलं राहील महाराष्ट्र सरकार आता जसं राहते राज्य परिवहन महाराष्ट्र राज्य परिवहन आता महाराष्ट्र सरकार महाराष्ट्र शासन परिवहन असं राहील आणि सरकार आपल्याकडूनच टॅक्स घेईल का रोड टॅक्स आपल्याच गाडीकडून टोल टॅक्स वसूल करणार का आपल्याच गाडीकडून डिझेल टॅक्स वसूल करणार आहे का फक्त पॉलिसीचा 1 रुपया कटणार आहे आणि 1 रुपया वगळला तर 48% हा टॅक्स कोणी सरकार देईल समजलं का मी काय म्हणत आहोत माफ होईल आणि केवढी तिकीट कमी होईल म्हणजे जनतेचा फायदा हे तुम्ही समजावून सांगा जनतेला आम्ही तेच सांगणं चालू आहे आता जर आमच्याकडे काही पावसात पॉम्प्लेट होता वाटते ना आपल्याकडे व्हॉट्सअपवर पॉम्प्लेट आहे ना तो प्रवाशांचा किती फायदा आहे आमच्या व्हॉट्सअपवर टाका कारण जे ग्रामपंचायत लेवलवर आमच्या सभा काम वगैरे समजावून सांगा तो मुद्दा 91 12